शेतकऱ्यांना झालेली कर्जमाफी ही काही योग्य नाही, ती अपुरी आहे, ती तोंडदेखली आहे, पण आता तेच स्पष्ट झालेलं आपल्याला बघायला मिळत आहे. धन्यवाद संदीप आपण ही माहिती दिल्याबद्दल. बातमी पुढची आहे अब्दुल सत्तारांसंदर्भातली. अब्दुल सत्तारांनी नाराजी नाट्यानंतर आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. भेटीत उद्धव ठाकरे आणि सत्तारांमध्ये जवळपास 20 मिनिटं चर्चा झाली. आपण राजीनामा न दिला असल्याचं दिला नसल्याचं स्पष्टीकरण त्यांनी चर्चेनंतर माध्यमांशी बोलताना सांगितलं. तर उद्धव ठाकरेंना आपण सगळ्या गोष्टी तंतोतंत सांगितल्याचं ते म्हणाले. उद्याही 5 वाजता मातोश्रीवर येणार असल्याची सत्तारांनी माहिती दिली. इतकंच नाही तर औरंगाबाद जिल्हा परिषद निवडणुकीत कोणताही शिवसैनिक फुटला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांना मी भेटलो. सर्व सविस्तर चर्चा झाली. त्या चर्चेप्रमाणे हे जी घडलेली घटना आहे त्याची सर्व तंतोतंत माहिती दिली. ती माहिती दिल्यानंतर माझ्या राजीनाम्याची पुढी कोणी सोडली, कुठून सुटली याची सर्व माहिती दिली. आता याच्याबद्दल जे काही आहे माझा एक एक शब्द मी उद्धवजीला बोललेलो आहेत. कमी राजीनामा दिला नाही. राजीनामा द्यायचा आहे तर सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे द्यावा लागतं. परंतु ही जी सर्व अफवा पसरण्याचा काम काही लोक करू लागले आमचे हितचिंतक, तर त्यांच्या बाबतीत ही चौकशी करून ते संबंधितांना काय कोणी केलं, कुठून बोललं, कशामुळे बोललं, का बोललं याची पूर्ण शहानिशा होईल. उद्या 5 वाजता मी परत मातोश्रीवर येणार. उद्या 5 वाजता सर्वावर समाधानी आहे. मी शिवसेनेचा आमदार आहे आणि शेवटी पक्षप्रमुखांनी जो आदेश दिला, मुख्यमंत्र्यांनी जी जबाबदारी दिली ती चांगली आहे वाईट आहे हा बोलण्याचा अधिकार आम्हाला नाहीये. जी जबाबदारी दिली ती जबाबदारी पार पाडण्यामध्ये मी कुठेही कमी पडणार नाही. शिवसेनेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचा कोणीही फुटला नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांचे काही संमिश्र परिवाराचे लोक फुटलेले आहे. ते शिवसेनेच्या सीटवर निवडून आले होते नाही, परंतु त्यांच्यासोबत समन्वय केला असता, त्यांना सन्मानाने बोलवलं असता, तर कालची जी दुर्दैवी घटना घडली ही कदाचित घडली.